बोधकथा खरी भूक जगत जेता सिकंदर आपल्या तंबूत बसून आणखी एका देशावर स्वारी करण्याचा कट रचत होता तेवढ्यात पहारेकरी आत आला आणि म्हणाला महाराज ज्या देशावर आपण हल्ला करण्याच्या विचारात आहात त्या देशाचा दूत आलाय तो दूत तंबूत आला आणि म्हणाला ज्या देशावर तुम्ही हल्ला करणार आहात त्या देशाचाच मी राजा आहे आपणाला माझ्या देशाचे धनच हवे आहे ना ते मी आपणहून देईन पण त्यासाठी प्राणहानी कशाला सारे वैरभाव सोडून तुम्ही कृपया उद्या माझ्या नगरीत जेवायला या राजमहालात दुसऱ्या दिवशी सैनिकांसह सिकंदर दाखल झाला तर भोजनाच्या टेबलावरती प्रत्येकासमोर जेवणाचे ताट पालथे ठेवलेले सिकंदरने ते ताट उचलले त्याच्या ताटाखाली हिरे मोती ठेवले होते प्रत्येकाच्याच ताटाखाली काही ना काही ठेवले होते सिकंदर रागाने म्हणाला हे आम्ही कसं खाणार आम्हाला भूक लागली आहे त्यासाठी अन्न हवंय राजा नम्रतेने म्हणाला मित्रा ज्या संपत्तीसाठी साऱ्या जगभर निरपराध्यांच्या हत्या करत आपण जात आहात ते धन मी आपणहून तुम्हाला दिले आहे तुम्हाला अन्नाची भूक असेल तर तुमच्या मायभूमीतही तुम्हाला ते मिळू शकेल राजाने सिकंदरच्या चा डोळ्यात चांगले अंजन घातले होते प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग